आकाशवाणी नागपूर जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसीय हो उत्तर प्रदेश दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी वाराणसीहून आझमगडला जाणार असून तिथे ते आजमगड विमानतळाचं उद्घाटन करतील यासोबतच पंतप्रधान बेचाळीस हजार कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील ते आजमगड जिल्ह्यातील हवाई पट्टीजवळ एका जाहीर सभेला संबोधित करतील आणि देव राज्य विद्यापीठालाही भेट देतील नागपुरात सुभाष रोडवर उभारण्यात येणारं टेक्स्टाईल व्यापार संकुल रेडीमेड विक्रेत्यांसह वर्कशॉपसह इतर सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असेल त्यामुळे भविष्यात हे संकुल रोजगाराचं केंद्र ठरेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संकुलाचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते निस्वार्थ आणि समर्पित भावनेने गोरगरिबांची सेवा करताना सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं कार्य डॉ चंद्रशेखर मिश्राम आणि डॉ संजीव चौधरी तसंच समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी केलंय असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले वनामती इथल्या सभागृहात आदिवासी विकास विभागातील अधिकारी आदिवासी वैद्यकीय संघटना तसंच ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त सत्कार समारंभात ते बोलत होते महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पोषण पंधरवडा दोन हजार चोवीसला आजपासून प्रारंभ होतोय तेवीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या पोषण पंधरवड्याची माता आणि बाल आरोग्यासाठी पोषण भी पढाई भी ही संकल्पना असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात सांगितलं अण्णाभाऊसाठी साहित्य आणि कला अकादमी नागपूरतर्फे आयोजित तिसरं राज्यस्तरीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे या संमेलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक विचारवंत आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक नागपुरात दाखल होत आहेत याच कार्यक्रमात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार प्रदान केले जातील लातूर जिल्ह्यात औसा इथं भरधाव कार एका उपहारगृहात घुसल्यानं झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले लातूर औसा महामार्गावर सीएनजी पंपाजवळ सकाळी हा अपघात झाला वाजिद खान पठाण शेख सोहेल गफार आणि ओमकार कांबळे अशी मृतांची नावं आहेत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ यांच्यात अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे या स्पर्धेत तब्बल त्रेपन्न वर्षांनंतर पहिल्यांदाच एकाच राज्यातील दोन संघ अंतिम फेरीत पोहोचलेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार